नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार असा प्रश्न किंवा अशी चिंता सगळ्या उमेदवारांना, जे कॅन्डिडेट्स, जे विद्यार्थी या पोलीस भरतीची तयारी बऱ्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून करत आहेत आणि त्यांना ही चिंता सतावत होती की जाहिरात पोलीस भरतीची येईल का नाही येईल. तर मित्रांनो, एक GR राज्य शासनाचा आलेला आहे आणि ज्याच्यात क्लिअर मेन्शन केलेलं आहे की या वर्षी पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे. जागा किती आहेत आणि नेमका तो GR काय आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जो शासनाचा जो GR आलेला आहे राज्य शासनाचा पोलीस भरतीच्या संदर्भातला, त्याची पण लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन तो अपलोड डाउनलोड करून घ्या आणि तो व्यवस्थित वाचा. आणि मित्रांनो, जोरदार तयारीला लागा. मी वारंवार सांगत होतो की पोलीस भरतीची जाहिरात येणार म्हणजे येणार. आणि नवीन वर्षात ही गोड बातमी राज्य शासनाने ही मित्रांनो दिलेली आहे. चला बघूया नेमकं हा GR काय सांगतो. बघा मित्रांनो, हा GR आहे सन 2022 व सन 2023 या वर्षातील 31/12/2023 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने घ्यावी का ऑनलाईन पद्धतीने घ्यावी या पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत. म्हणजे अजून क्लिअर मेन्शन नाही आहे की ती एक्झाम ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे. हा इथे पण जे आलेला आहे 100% मान्यता मिळालेली आहे. आता हा मित्रांनो हा GR आहे बघूया. महाराष्ट्र शासन गृहविभाग शासन निर्णय क्रमांक हा आहे 31 January 2024. आजच मित्रांनो हा GR आलेला आहे. बघूया याच्या या GR मध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे. बघा मित्रांनो, वाचून दाखवतो महत्वाचे ज्या त्याच्यातले जे काय म्हणता पॉइंट्स आहेत जे खूप आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांच्या, ते आपण एक 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 बघूया. सन 2022 व सन 2023 या वर्षातील 31/12/2023 अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅट्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई असे एकूण हे 17,000 मित्रांनो 17,471 इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. मोठा आकडा आहे मित्रांनो, मोठा आकडा आहे. आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे खाकी वर्दीचं स्वप्न मित्रांनो 2024 पूर्ण होणार आहे मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून जोरदार तयारीला लागा. 17,471 इतक्या जागा आहे बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत या सगळ्या एक्झामसाठी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे पुढे आपण बघू त्याच्याबद्दल. त्यानंतर मित्रांनो येस पुढे आपण बघूया. बघा हा येस शासन निर्णय बघा आता नेमकं काय आहे. तर सन 2022 व सन 2023 मी वरती वाचल्याप्रमाणे एकूण पदे आहेत 17,471. 100% भरण्यास वित्त विभागाच्या
संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे. ओके, प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्यासाठी कार्यवाही करताना आवेदन पत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन किंवा OMR आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास, मित्रांनो समजून घ्या, घटक कार्यालयास म्हणजेच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक, इतर सक्षम प्राधिकारी यांना असणार आहे. हा, आता ही परीक्षा OMR शीटवर घ्यायची म्हणजे ऑफलाईन घ्यायची किंवा ऑनलाईन घ्यायची, याचे संपूर्ण अधिकार ते त्या त्या पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक आणि इतर जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांना ते अधिकार, मित्रांनो, असणार आहे. जे घटक कार्यालय OMR आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या 21/11/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देय असेल. हा, हे लक्षात घ्या, इथे महत्वाचं आहे. सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार सुद्धा, मित्रांनो, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे. ठीक आहे, सदरून परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्र निर्गमित करावे. पुढे जाऊया. सदरची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची व सनियंत्रण करण्याची संपूर्ण जी जबाबदारी आहे, मित्रांनो, ही पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील. आणि परीक्षा संदर्भातले काही जर आक्षेप असतील, वाद असतील, न्यायालयीन प्रकरणं असतील, विधिमंडळ विधानमंडळ कामकाजाविषयी बाबी उद्भवल्या समजा, है ना, तर याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई व त्यांच्या अधीनस्थ संबंधित घटक व गट प्रमुखांची राहील. खूप अगदी क्लिअर मित्रांनो याच्यात सगळं मेन्शन केलेलं आहे. आणि सदरची भरती प्रक्रिया, मित्रांनो, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा हा क्रमांक संकेत क्रमांक आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. बघा मित्रांनो, इथे सहसचिव महाराष्ट्र शासनाचे ही डिजिटल सिग्नेचर आहे आणि या पद्धतीचं ही महाराष्ट्र शासनाचा, मित्रांनो, हा GR आलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या त्या तमाम विद्यार्थ्यांची, त्या तमाम उमेदवारांची जी या पोलीस भरतीची तयारी जे कॅन्डिडेट आहेत ते करतायत आणि जे आता उमेदवार म्हणून इलिजिबल होणार आहेत त्या सगळ्यांची इच्छा खाकी वर्दीची पोलीस दलामध्ये भरती होण्याची ही जी इच्छा आहे, मित्रांनो, 2024 पूर्ण होणार आहे. तब्बल 17,472, मित्रांनो बघा ना, तब्बल 17,400, बघा आपण आता 17,471 इतकी पदं, मित्रांनो, भरल्या जाणार आहे. तर बिलकुल तयारीला लागा. बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅच, मित्रांनो, या लवकरच सुरू होत आहे. याच महिन्याच्या सेकंड वीकमध्ये त्याचा एक सेपरेट व्हिडिओ नंतर मी करणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला जर का काही या परीक्षेच्या संदर्भात जर काय काही इन म्हणजे काय म्हणता येईल काही डाऊट्स असतील किंवा जर डेडिकेटेड कोचिंग घेऊन तुम्हाला एक्झाम द्यायचे असतील तर बोर्डेज करिअर अकॅडमीच्या संभाजीनगर येथील जी छत्रपती संभाजीनगरच्या मेन ब्रँचला व्हिजिट करा. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. आणि ऑनलाईन बॅच करण्या जॉईन करण्यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या, मित्रांनो. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बाकी तुर्तास इथेच थांबतो. चला, जोरदार तयारीला लागा. महाराष्ट्र शासनाने 2024
ही गोड बातमी, गुड न्यूज मित्रांनो दिलेली आहे. चला थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.